श्री श्री 1008 स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मातोश्री जगन माऊली फुला माता कांडेकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 108 महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगतमाऊली फुला माता यशवंत कांडेकर यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातील भाविक लखगावी दाखल झाल्याने मोठा जनसागर लोटला होता. यावेळी धार्मिक, सामाजिक, राजकीय यासह जय बाबाजी भक्त परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. जय बाबाजी भक्त परिवाराचे आराध्य दैवत जगतमाऊली फुलामाता यांचे रविवारी पहाटे वयाच्या 92 वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवारातील भाविकांनी मातोश्री फुलामातांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. यावेळी पाद्यपूजन आणि दर्शन सोहळा संपन्न झाला. स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात मातोश्री फुलामातांचे पाद्यपूजन केले. आश्रमही संत यांनीही यावेळी विविध पाद्यपूजन करून श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना मातोश्री फुलामातांच्या आठवणी सांगितल्या. आले बरेच प्रतिनिधी त्या ठिकाणी येत आहेत, ते पोहोचत आहेत. तर ठीक आहे, मातोश्री या आपल्या सर्वांच्या प्रामुख्यानं आहेत. पूजनीय शांतिगिरी बाबांना जन्म देण्याचं कार्य त्यांनी केलं, मात्र खऱ्या अर्थानं पूजनीय बाबाजींनी संन्यास धारण केल्यानंतर. यावेळी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून जन्मदात्या आई आणि सद्गुरु माऊली यांना सर्वोच्च स्थान आहे, यांचे अनंत उपकार आपण कधीही फेडू शकणार नाही असे सांगून मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली.